त्याला मी वंचित ठेवणार नाही। राज्य सरकार आणि महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाच्या पाठीशी उभं राहील आणि आरक्षण मिळवून देईल। तर त्या भाष्याकडे तुम्ही कसं बघता आणि मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे का, त्याबद्दल काय सांगता? माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कच्या ठिकाणावरून भाषण केलंय, नुसत्या भाषण नाही तर नुसत्या पोकळ घोषणा आहेत त्या। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना एवढंच मी सांगू इच्छितो, सगळ्याला न्याय देण्याची गोष्ट नंतर करा। जे न्याय अगोदरच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीस सरकारनं दिला होता तो तुम्हाला टिकवता आला नाही, ते आरक्षण तुम्हाला टिकवता आलं नाही। या मुलांच्या नोकऱ्या आज देणं तुमच्या हातात आहे, ते तुम्ही देत नाही तर कसला न्याय देणार, कुणाला न्याय देणार याचं उत्तर पहिलं द्या। आणि सगळ्याला न्याय देताय ना, द्या ना, अडवलं कोणी तुम्हाला? पहिलं द्या आणि नंतर बोला, नुसतंच बोलून काय पोकळ घोषणा करता? मग धनगर समाज आरक्षण मागतोय, द्या धनगर समाजाला आरक्षण। मुस्लिम समाज आरक्षण मागतोय, द्या मुस्लिम समाज। ब्राह्मण समाज मागतोय, त्यांना द्या आरक्षण। पण नुसतं बोलता काय, करून दाखवा। घोषणा तुमच्या असतीनं नेहमी टॅगलाईन, करून दाखवलं, मग हे पण दाखवा करून। या मुलांना नोकरी द्यायचं, घोषणा करू नका। उद्धवजीवर आमचा मुख्यमंत्री म्हणून विश्वास आहे, पण त्यांना चुकीचे सल्ले देणारे खूप झालेले आहेत। चुकीच्या सल्ल्यामुळं पूर्ण मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे, अन्यायग्रस्त झालेला आहे। हे मुलं नोकरीवर रुजू व्हायच्याऐवजी बाहेर वनवन फिरतायत न्याय मिळवण्याच्या, याला जबाबदार केवळ अशोकराव चव्हाण हे आघाडी सरकार आहे।